अशी भीती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याच्या मनात आज निर्माण झाली. मार्केट कमिटीमध्ये माल नाही आणला आणि बाहेर विकला तर त्याला आधारभूत किंमत लागू होणार किंवा नाही आणि लागू करण्यासाठी कोणती सक्षम व्यवस्था निर्माण होणार याचा या देशातल्या राज्यकर्त्याने अजून विचार केलेला नाही किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या कामगार कायद्यातही प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या कामगार कायद्यात 300 पेक्षा कमी कामगार असतील तर त्या ठिकाणी तुम्ही युनियन तयार करू शकत नाही किंवा त्या कामगारांना घरी पाठवण्यासाठी किंवा कारखाना बंद करण्यासाठी काही परवानगी लागत नाही असा एक वेगळा नियम झाला. महाराष्ट्रात एका बाजूने शेतकऱ्याच्यावर काही संकट निर्माण झाली आहेत, दुसऱ्या बाजूने कामगारांच्यावर संकट निर्माण झालेली आहेत आणि सगळं उद्योगधार्जिनी काम हे जर दिल्लीहून होत असेल तर त्याला देखील महाराष्ट्रातला शेतकरी आणि कामगार एकसंघ करून आपल्याला त्याच्या पुढे लढा उभा करण्याची गरज आहे. भले आपण आज सरकारमध्ये असू पण कायद्यात तुमच्या आमच्या हक्काच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत हक्कानं आपल्याला जे संरक्षण आहे शेतकऱ्याला आणि कामगारांना त्याला धक्का लावण्याचं धाडस जर केंद्रातून कोणी करत असेल तर त्यासाठी देखील आपल्याला भविष्य काळात ताकदीने एकत्रित व्हावं लागेल. अनेक गोष्टी आहेत पण या सगळ्याच्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करणं अधिक ताकदीनं पुढे नेणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. खडसे साहेब पवार साहेबांचं हे कुटुंब आहे. देशात अनेक पक्ष आहेत मला याची जाणीव आहे पण हे सगळे पक्ष जे आहेत त्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की कार्यकर्त्याच्या दुखल्या नडल्याला त्या ठिकाणी धावून जाऊन उभा राहून त्याला मदत करणारा पक्ष आहे आणि हा सगळा गुण पवार साहेबांच्यातून महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या प्रत्येकात पोहोचण्याचं काम मागच्या अनेक वर्षात झालेलं आहे. आमचा पक्ष लहान होता पण हळूहळू या पक्षाची ताकद महाराष्ट्रात वाढली. ती फक्त पवार साहेबांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे वाढली असं मला वाटतं. आज महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात एखादं संकट आलं तर तिथला शेतकरी पहिला विचार करतो पवार साहेबांना हा प्रश्न सांगूया म्हणून. महाराष्ट्राचे देशाचे कृषी मंत्री साहेब होते. केरळचा देखील शेतकरी पवार साहेबांच्याकडे आपल्या सुपारीच्या बागेवर काही संकट आलं तर पवार साहेबांच्याकडे बघायचं. काश्मीरचा देखील शेतकरी त्यांच्या सफरचंदाचे काही प्रश्न तयार झाले तर पवार साहेबांच्याकडे धावून जायचा. मी यासाठी सांगतोय की पवार साहेब ही या पक्षाची खरी ताकद आहे. पवार साहेबांच्या जीवावर आम्ही राज्यात महाराष्ट्रात राजकारण करतो, देशात अनेक कार्यकर्ते काम करतात आणि अशा या जिवाळ्याच्या पक्षात ज्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला आणि विशेषतः तरुणाला जास्त संधी देण्याची प्रवृत्ती पवार साहेबांची. मला आठवतं 1998-99 सरकार आलं त्यावेळी अनेक दिग्गज होते, अनेक मान्यवर आमच्या पक्षात होते पण त्याऐवजी महाराष्ट्रामध्ये आर पाटलांच्या सारख्या नेत्याला, महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखांच्या सारख्या, अजितदादांच्या सारख्या, राजेश टोपेंच्या सारख्या, अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळी आम्ही ज्यावेळी वयाच्या 37-38 वर्षी होतो त्यावेळी डायरेक्ट मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली. मी साहेबांना म्हटलं ही फार मोठी जबाबदारी आहे. साहेब म्हटले नाही, महाराष्ट्र उभा करायचा आहे आणि तो उभा करायचा म्हणजे नव्या कार्यकर्त्यांची फौज मला महाराष्ट्रात उभी करायची आहे आणि त्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी पवार साहेबांनी टाकलेली जिम्मेदारी कधीही चांगल्या पद्धतीनं निभावण्याचंच काम केलं. बराच काळ उलटून गेलेला. आज महाराष्ट्रात असंख्य तरुण कार्यकर्ते आमच्या नंतरची पिढी देखील आज राजकारणात सक्षमपणानं काम करते आणि सगळ्यांना आकर्षण आहे ते पवार साहेबांच्या नेतृत्वाचं आणि म्हणून अशा या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबामध्ये खडसे साहेब आज आपला प्रवेश होतोय. राग लोभ मत्सर या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रेम देणारा नेता, विश्वास देणारा नेता या पक्षात आहे आणि म्हणून यामध्ये गटबाजीची भावना या पक्षात कधी निर्माण झालेली नाही. या पक्षामध्ये एकसंघपणाने काम करण्याची भूमिका ही सर्व कार्यकर्ते घेतात आणि पवार साहेब सांगतील तोच आमच्या सगळ्यांच्यासाठी अंतिम निर्णय असतो. पवार साहेबांनी निर्णय दिल्यानंतर आमच्या पक्षाने कायम त्या दिशेनं जाण्याचं काम केलेलं आहे. कितीही संकट असलं त
तरी इथं 30-30, 40-40 वर्ष काम करणारी अनेक कार्यकर्ते आहेत की जे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. आज जेवढे शक्य होते आणि सोशल डिस्टन्सिंग होतं त्या मर्यादेतच आम्ही सगळ्यांना निमंत्रित केले. मला वाटतं की जळगावला लवकरच आपल्याला जावं लागेल. सोशल डिस्टन्सिंगचा कार्यक्रम हा थांबला महाराष्ट्रात की मला वाटतं जळगावला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना एकत्रित ताकद काय असते हे दाखवून देण्याचं काम जळगावकर करतील असा मला विश्वास आहे. आज मी माननीय खडसे साहेबांचं, गेले काही दिवस मी त्यांना सांगत होतो खडसे साहेब म्हणायचे नाही, म्हणजे माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही असा गाढा विश्वास खडसे साहेबांना फार वर्षापासून आहे. आणि असावा, ज्या पक्षात आहे त्या पक्षात प्रामाणिकपणाने निष्ठेने राहिला, तो पक्ष त्यांनी वाढवला. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बरोबरीनं काम करून महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचं त्यांचं आता शेवटी कानामागून आला आणि तिखट झाला असे काही प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी तयार झाले. आणि खडसे साहेबांच्यावर त्या पक्षात सतत अन्याय झाला. आज त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक विशेष आनंद झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांशी मी बोललो. पवार साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांची इतगुज करण्याचा प्रयत्न केला आणि मग पूर्ण विचारांती आज खडसे साहेबांना पक्षात येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. म्हणून आज त्यांना इथं आम्ही निमंत्रित केलं. मला विश्वास आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त जळगाव जिल्हा किंवा खान्देशमध्येच नाही तर महाराष्ट्रात वाढवण्यासाठी आणखीन पूर्ण ताकदीनं हा पक्ष पुढे नेण्यासाठी खडसे साहेब भरीवपणाने योगदान करतील. त्यांच्या अनुभवाची पूर्णपणाने उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्हा सगळ्यांना होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आमच्या या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आले आहेत. फक्त शेवटी सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळं 68-69 कार्यकर्त्यांची आम्ही खडसे साहेब म्हणत होते सगळ्यांनाच केलं पाहिजे. आम्ही त्यांना विनंती केली की शॉर्टलिस्ट करून द्या प्रातिनिधिक स्वरूपात. या सर्वांचा आज या ठिकाणी आपण प्रवेश करू आणि हा प्रवेश झाल्यानंतर मग खडसे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन होईल. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी खडसे साहेबांचं स्वागत करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की TV मीडियामध्ये बरेच स्पेक्युलेशन्स होतात. मी मीडियाला विनंती करेन स्पेक्युलेशन काही करू नका. आम्ही सर्वांनी काही अमकं देतो आणि तमकं देतो असं सांगून खडसे साहेबांनी कधीच आमच्याशी चर्चा केली नाही. आणि खडसे साहेब एका वेगळ्या विचारानं ही भूमिका घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं स्वागत राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून करताना मला विशेष आनंद होतोय. पुन्हा एकदा खडसे साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गमछा घालून मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. त्यानंतर माननीय प्रदेश अध्यक्षांनी विनंती करेल की माननीय डॉक्टर नरेंद्र पाडवी माजी आमदार तळोदा नंदुरबार यांचं पक्षात प्रवेशाचं स्वागत करावं. मी प्रचंड आशावादी, हे भविष्य माझ्या हाती. मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. मी महाराष्ट्र 2 वेळेस आमदार होते आणि 1 वेळेस बिनविरोध निवडून आले, त्यांचं देखील या ठिकाणी साहेबांनी स्वागत करावं. त्यानंतर डॉक्टर सौभाग्यवती रोहिणीताई खडसे खेवलकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांचा प्रवेश माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर निवृत्ती पाटील बोदवड मार्केटचे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड, तीन तालुक्याची मार्केट कमिटी महाराष्ट्रात आहे. त्यानंतर कैलास सूर्यवंशी भारतीय कृषी अनुसंधान सदस्य नवी दिल्ली. त्यानंतर मान्य राजू माळी उपाध्यक्ष मुक्ताई सहकारी सुदगिरी. माननीय मधुकर राणे जिल्हा बँकेचे सन्मान्य संचालक. भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. मंडळाचे खडसे अध्यक्ष दूध विकास फेडरेशन यांचा देखील प्रवेश झालेला आहे. मान्यवरांचा प्रवेश हा प्राथमिक स्वरूप झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय खडसे साहेब यांनी मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय जयंत पाटील अध्यक्ष साहेब, सुनील तटकरे, आदितीदेवी तटकरे, आमचे FDA मिनिस्टर सिंगनेजी व्यासपीठावर उपस्थित येतात, आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिल भाई, अरुण भाई, दिलीपजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जोरदोर आयुष्यातले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी उभारणीपासून तर आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे. आणि स्वाभाविक आहे की ज्या ठिकाणी 40 वर्ष आपण त्या ठिकाणी राहिलो, मागच्या वक्त्यांनी रवींद्रभाईंनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस आम्ही म्हटलं होतं की तुम्ही या, पण 40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावा असं कधी वाटला नाही. सर्व महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती माझी छळवणूक झाली, किती मानहानी झाली, किती बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि वारंवार साहेब मी वारंवार विधानसभेमध्ये, विधानसभेच्या बाहेर तर विचारलं, पण तो सभागृहामध्ये वारंवार हे विचारायचो की माझा गुन्हा काय आहे, मी काय केलं असेल तर ते सरळ तुम्ही समोर सांगा. तुमच्या दृष्टिकोनानं गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्र द्या, तुमच्या दृष्टीने काही अन्य असेल तर ते तुम्ही सभागृहामध्ये सांगा. पण या क्षणापर्यंत माझ्या प्रश्नाचं हे उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे. मी खूप संघर्ष केला, संघर्ष भारतीय जनता पार्टीत केला असं नाही तर राजकारणामध्ये येत असताना अगदी मंत्रिमंडळात सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्ष करणं हा माझा स्थायी स्वभाव आहे. साहेब आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अख्ख्या आमच्या ह्याच्यामध्ये नव्हती, त्या कालखंडापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर खासदारकीच्या यायच्या, त्यापैकी कंटिन्युअस 5 जागा मी निवडून आणल्या. जळगाव जिल्हा असा जिल्हा आहे
कि 1991, 96, 98, 99, 2004, 2009 आपले 2007 बाय इलेक्शन झाले, 2009 आणि 2014 ह्या 10 इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये 20 खासदार आम्हाला निवडून द्यायचे होते, कारण दोन आहे जळगाव जिल्ह्यात. त्या 20 पैकी 17 खासदार आम्ही सातत्यानं निवडून दिले एकट्या जिल्ह्यातून. प्रत्येक वेळी दोन्ही खासदार गेले, प्रत्येक वेळी दोन्ही खासदार त्या ठिकाणी निवडून गेले. अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापैकी 6 पैकी 5 खासदार आमचे गेले. नंदुरबारचा खासदार त्या कालखंडात येऊ शकला नव्हता, परंतु आता नंदुरबारलाही आपल्याकडनंच गावितांना घेतलं आणि नंदुरबारला हिना गावितांना त्या ठिकाणी दिलं. मी संघर्ष केला, समोरासमोर लढलं, पण कधी एकमेकांविषयी विद्वेषाची भावना का द्वेषाची भावना नाही ठेवली. मी संघर्ष केला, समोरासमोर केला. मी पाठीमध्ये खंजीर कधी खुपसला नाही. जे चित्र तुम्ही पाहिलंय की इकडे गोड म्हणायचं, ज्येष्ठ म्हणायचं, सगळं म्हणायचं, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं, तो प्रयोग मी कधी केला नाही. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं, बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन्स करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचा पेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येत आहे. म्हटलं हो, मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सी डी लावेल. लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहेत. पण आज आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश मिळाला. मी यासाठी साहेबांचं अभिनंदन आणि आभार मानले, कारण भारतीय जनता पार्टीने जवळपास मला अडगळीत टाकलं होतं. यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये मला काही संधी मिळाल्याची अपेक्षा अजिबात नव्हती. रोहिणीताईंना तिकीट दिलं ते मी मागितलेलं नव्हतं, जबरदस्ती तिकीट मला दिलं गेलं 2:45. आम्ही कधी तिकीट मागितलं नाही. मला म्हणतात की नाथाभाऊ तुला एवढं दिलं मग पक्ष बदलायची काय गरज आहे. अरे पण नाथाभाऊ उभी हयात तुमची सेवा केली त्याचं काय, उभा आयुष्य दिलं ना, दगड धोंड खाल्ले, सगळं माती अंगावर घेतली, थुंकायचे माझ्या अंगावर लोक, काय त्या भाजीपाला घेऊन बसले म्हणून म्हणायचे. अशा कालखंडामध्ये आम्ही काम केलं ना, पार्टीसाठी संघर्ष करता 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 आमच्या 40 वर्षाचं उभं आयुष्य पक्षासाठी दिलं. त्यामानंतर तुम्ही मला काय केलंय, अँटी करप्शन, इन्कम टॅक्स, कुणी महिला दिली नाही, मागे लावली. पण मी सांगतो आपल्याला पवारसाहेब, मला प्रवेश मिळाला. मी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, आपल्याशी चर्चा करत असताना मी आपल्याशी काहीही बोललेलो नाही. मला म्हणायला माहिती आहे आपलं पक्षाचं काम करत राहायचं आहे, आणि मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी, जेवढं काम भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने केलं तेवढंच काम राष्ट्रवादी पार्टीचं केलं. माझ्यासहित असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवढी भारतीय जनता पार्टी विस्तारली वाढली त्याच्या दुप्पट वेगाने मी तुम्हाला वाढवून दाखवते. आणि करून दाखव, अरुणभाईंना माहिती आहे आपण किती जिद्दी आहोत, आणि मी तुम्हाला करून दाखवेल. जेवढा विस्तार करता येईल, जेवढ्या लोकांना घेता येईल, जेवढ्या लोकांचे कामं करता येईल हे करण्याचा प्रयत्न करू. साथ हवी आहे आपल्या लोकांची. पाठीशी माझ्या भक्कम उभं राहिलं तर मी कुणालाच घाबरत नाही, आणि ते राहाव याच्यासाठी आता या ठिकाणी अनेकांना आपण प्रवेश दिला. आणि असे खूप लोक या ठिकाणी बसलेले आहेत की त्यांनी प्रवेश घेतला नाही, कारण त्या चिन्हावर उभे आहे. माझे जिल्हा परिषदचे सदस्य आहे, 100% पंचायत समित्या, 100% नगरपालिका, एकही दुसऱ्या पक्षाचा नाही. अशा मोदवड असेल, मुक्ताईनगर असेल, आमची भुसावळ पंचायत समिती असेल, मुक्ताईनगर पंचायत समिती, रावेर पंचायत समिती, बोदवड पंचायत समिती, अशा कितीतरी ते 100% आहे, त्यात एकही नाही आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद सदस्य आहे, ते 9 च्या 9 निवडून आलेले आहे, एकही दुसरा नाही आहे.
आणि हे चित्र पुढच्या कालखंडामध्ये निवडणुकीला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हेच चित्र दाखवू. मेहनत करावी लागेल. आमच्या मनातली इच्छा माझ्या नव्हती, हे कार्यकर्त्यांची भावना होती की आता पक्ष सोडला पाहिजे. हे कार्यकर्त्यांची भावना होती की एनसीपी मध्ये गेलं पाहिजे. नाही तर साऱ्याच पक्षांचे मला बऱ्याच जणांच्या ऑफर होत्या. आपले सहयोगी पक्षाचे सांगायचे नातेवाईकडे या. पण जेव्हा कार्यकर्त्यांशी महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करत असताना बोलायचो, 6 महिने मी चर्चा केली असेल, पण साऱ्या कार्यकर्त्याचं एक मुखी नाव होतं एनसीपीमध्ये तुम्ही जा. निवड कार्यकर्त्याची इच्छा होती असं नाही जंतराव. दिल्लीमधले जे वरिष्ठ आहे त्या वरिष्ठांशी सुद्धा मी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं अशी स्थिती आहे म्हणजे नाथाभाऊ आता तुम्हाला इथं भवितव्य नाही. म्हटलं काय करू, तुम्ही पक्ष बदलला तरी बदलावा. मग कुठे जाऊ तुम्हाला सांगतो, एनसीपीमध्ये जा. मी साहेबांच्या कानावर हा विषय घातला होता. म्हणजे आमच्याही लोकांची इच्छा जी होती ती त्या ठिकाणी आता असा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना कंटाळले आहेत परंतु ते बोलू शकत नाही. अशा बऱ्याच जणांना असं वाटतं की मला दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे, मला यायला पाहिजे, जे मोठ्या पदावर आहे. परंतु तुमच्यासारखं त्या ईडी लागेल, काही लागेल, बऱ्याच जणांना भीती पण असते.